काय म्हणाला ग ससूबाई? नाराणी, मला वाटतं आपला बुद्धिबळाचा डाव आता चांगलाच रंगणार. मम्मा, तो डाव रंगण्यापेक्षा जिंकायचा कसा याचा विचार कर. विचार पक्का झालाय. ललिता आत्ता इथे येते आणि तिच्याबरोबर कबीर सुद्धा येतोय. म्हणजे तयार झालाय तो? ज्या माणसांचे हात दगडाखाली अडकलेले असतात ना, ते जास्त हालचाल करायच्या भानगडीत पडत नाहीत. म्हणजे काय ते तुला कळेल. आत्ता एक काम कर, मला काही महत्वाचे कामाचे फोन करायचे. तुझा ठीक आहे. दरवाजा कसा बंद करत नाही पोरकी. बाबा, जरा काम आहे तुमच्याकडे. मला आता एक 15-20 लाख रुपये हवेत. बाबा उद्या नको आहेत, आत्ता हवे तातडीने, म्हणून तर फोन केलाय ना तुम्हाला. नाही नाही, तुम्ही एक काम करा, कुणाबरोबर तरी पाठवून द्या. हो, लगेच लगेच. बाहेर चाललास का कुठे कबीर? हो, अरे ऍक्च्युली वय आम्ही बाहेर चाललोय. घरी बसून कंटाळलाय बिचारा. कबीर, हे बघ, तुला कंटाळा आला असेल तर आपण वर जाऊ, बुद्धिबळ खेळू. कम इयर, सांगितलं ना तुला आम्ही बाहेर चाललोय म्हणून. काही महत्वाचं काम आहे का तुझं? इफ यू नीड एनी हेल्प प्लीज. नाही, महत्वाचं काम नाही, जरा इथे देवळात चाललोय, अर्ध्या तासात परत येऊ. कबीर? हो, देवळात चाललोय आणि त्यानंतर आत्याला थोडं काम आहे म्हणून आम्ही शेलारवाड्यावर पण जाणार आहोत. आई माझ्याशी खोटं का बोलत होती? कमॉन यार, त्यात खोटं काय? म्हणजे ती विसरली असेल कदाचित सांगायला, म्हणून मी सांगितलं ना. वीर, काय एवढी काळजी करतोयस तू? काळजी नाही रे, पण वीर मी आहे ना. तू आहेस म्हणून असं काळजी करत नाहीये, नाहीतर त्या वाड्यात अशी भयंकर माणसं राहतात ना की. एनीवेज, तू आहेस म्हटल्यावर तू हँडल करशीलच सगळं. डोंट वरी यार, आणि आम्ही अर्ध्या तासात येतोच आहे परत. मग मांडू ना डाव. चल, काळजी घे, बाय. तिच्याकडं तुला बी नजरानं गुंडाळून ठेवल ती. आत्या, चला चल. आनंद, वीरदादाचा फोन आहे. हा वीर. हॅलो आनंदी, मला सांग, आई आणि कबीर तिथे आलेत का? हो, आत्ताच माझ्या समोर आत गेले. बरं, आई आई तुला काय बोलली तर नाही ना आनंदी?
काहीच नाही बोलल्या. बहुधा वीरदांनी मला पाहिलंच नसेल. थेट आतच गेल्या ना त्या. ठीक आहे. हे बघ आनंदी, मी जे काय सांगतोय ते नीट ऐक. आई तिथे आली म्हणजे ती कदाचित तुझी काहीतरी खुसपट काढेल किंवा काहीतरी वादही होऊ शकतो. पण तू काय रे सारखं असं काहीतरी बोलत असतोस. आनंदी, मी आधी काय सांगतोय ना ते नीट ऐक, नंतर प्रश्न विचार. कळलं? मला खूप काळजी वाटते तुझी. बर बाबा, चुकलं. मी सावध राहील, मग तर झालं. नुसतंच तेवढं नाही आनंदी. हे बघ, मुळात आईने आता तुमच्या घरी येण्याचं तसं काहीच कारण नव्हतं. पण तरी ती तिथे येते ते का ते मलाही माहिती नाही आनंदी. म्हणूनच मला खूप काळजी वाटते आणि प्लीज सगळं सांभाळून घे. अरे राजा, मला कळतीये तुझी काळजी. हे बघ, असं काही झालंच ना तर मी तुला स्वतः फोन करते. ठेव आता फोन. मम्मा, अगं काय चाललंय तुझं? अगं काही नाही, पसारा सगळा आवरून ठेवला बाकी. ललिता, कबीर, खुर्ची आण. बस बस बस, तुम्ही बस ना. नाही, तुम्हीच बसा प्लीज. ललिता, सगळ्यात आधी तुझी माफी मागते. काल इथे जे काही झालं त्याबद्दल मला माफ कर. आणि कबीर, तुझी सुद्धा माफी मागते. तुझा पाहुणचार करणं तर दूरच, उलट तुला तो सगळा तमाशा बघायला लागला. जाऊ द्या ना अक्का. अहो, तमाशावाली तर आहे ती. केला तिनं तमाशा. ललिता, आपणच आपल्या तोंडून कशाला कुणाची नावं घ्यायची का? आणि झाला प्रकार कबीरनी स्वतःच्या डोळ्याने पाहिलाच आहे की. अक्का, काल जे काही झालं तो एक अपघात पण असू शकतो. इट्स ओके, त्यावरून उगाच हे सगळं. नारायणी, एक काम कर ना, यांच्या चहा पाण्याचं बघतेस. हो, आलेच. अहो अक्का, कशाला आता चहा पाणी? तुम्ही कशाला तरी बोलावलं होतं ना. अगं काही नाही, तुझी माफी मागायला तुला इथं बोलावलं होतं. आणि खरं म्हणजे कबीरचं थोडं कौतुकही करायचं होतं. माझं कौतुक म्हणजे? ललिताकडून तुझ्या चिकाटीबद्दल, धडाडीबद्दल ऐकलं ना, म्हणून कौतुक करायचं होतं. आणि खरं सांगू, तुझे वडील गेल्यानंतर तू तुझं घर, तुझ्या घरच्यांना छान सांभाळलंस. तुझं तुझ्या आईवरती खूप प्रेम आहे आणि अशा मुलांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. पण अशा मुलांचं दुःख कोणाला दिसत नाही अक्का. काय ग, काही अडचण आहे का? अहो, अडचण म्हणजे अडचणींचा डोंगर कोसळलाय याच्यावर. अगं हो हो, काल आपलं काहीतरी अर्धवट बोलणं झालं होतं, डोक्यातून पार निघूनच गेलं होतं बघ. मी तुम्हाला हे सगळं सांगण्याची काही गरज नाहीये. अरे गरज नाही कशी? अहो, त्याच्यावर कर्ज आहे हे त्याच्या आईला माहीत सुद्धा नाही. बघा, माझ्या भावानं मरता मरता शाबूत घेतला होता तसा त्याच्याकडनं. आता एक एक रुपया फेडतोय, पण आता समज त्याच्या गळ्याशी आलंय बघा. अहो, 15 लाख फेडायचे त्याला, ते बी लगेच. जेवणाची तयारी आहे ना आतापासूनच? हा, म्हणजे थोडं थोडं काम करत राहिलं ना की मग एकदम पसारा नाही ना होत. तुझ्या थोड्याशा कामात आता आणखी थोडं काम वाढणार आहे माझं. म्हणजे ते काम मलाच करावं लागणार आहे. डिवोर्स झाला तरी सासूबाईंचे चोचले पुरवावेच लागणार आहेत ना. म्हणजे? म्हणजे माझी माझी आणि तुझी होणारी सासूबाई तिच्या भावाच्या मुलाला घेऊन आली आहे. गोष्ट कळत नाही ग,
सारखं सारखं माझ्या मम्माचं डोकं खायला काय येते ती बाई? म्हणजे सुनबाई, दोन कप चहा करशील का? जाऊ दे, मी करते. नाही, तूच कर. पण मी सांगेन की मी केलाय म्हणून. चालेल ना? चालेल. बरं आनंदी, तू वीरच्या बाबाला पाहिलंस का गं? कसा वाटला तो? कोण गं? अच्छा, तो लंबू. अगं लंबू काय बोलतेस? कबीर नाव आहे त्याचं. कबीर म्हणजे वीर सारखा खडूस नाही वाटला मला तो, है ना? आता म्या त्याच्याशी नीट बोलले बी नाही, म्या कसं सांगणार तो कसा आहे. आनंदी, मी काय तुला त्याची पत्रिका विचारत नाहीये, फक्त एवढंच सांगते तो कसा वाटला. आता एखाद्याला फकस्त एकदा बघितल्यावर कसं काय ठरवणार की तो कसा आहे ते? अगं म्हणजे चांगला वाटला की वाईट एवढंच सांग. आता वीरचा भाऊ म्हटल्यावर तो बोलायला वागायला चांगलाच असणार ना. भास होत आहे या पलीकडे काय सांगणार. ललिता, म्हणजे कबीर बद्दलचा माझा अंदाज बरोबर होता. खरंच खूप गुणी मुलगा आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर तर त्याच्याबद्दलचा आदर खूप वाढला. कबीर, तुझी आई खूप नशीबवान आहे रे. माझं रडगाणं सांगण्याची काय गरज होती तुला? राहू दे रे, देव कोणाच्या रूपानं धावून येतो सांगता येत आहे का? पण मी त्यांना नीट ओळखत पण नाही. मी ओळखते ना, तू काय काळजी नका करू. कबीर, काय म्हणतोयस ललिताला? तिने तुझ्याबद्दल हे सगळं मला का सांगितलं? अरे, कुणाची तरी मदत करायला नेहमी ओळखच हवी असते असं कुठे लिहून ठेवलेलं नाही आहे बाबा. कबीर, हे काय बघ ना. एवढे पैसे फार नाही आहे, फक्त 15 लाख आहे. हे पैसे तुझेच आहेत समज. कबीर, आत्ता या क्षणापासून तू कर्जमुक्त झालास. तुझ्या आईच्या चेहऱ्यावरच हसू तू वाचवलंस कबीर. नाही, मी नाही, तुम्ही वाचवलं. मला फक्त एवढं सांगा की तुमच्या या उपकाराची परतफेड मी कशी करायची. बरं आनंदी, तुला काय वाटतं, कबीरची कोणी गर्लफ्रेंड असेल?
नारायणी मी आया चाहत ना दोन चमचे साखर टाकले म्हणजे बघ त्याला कमी जास्त हवे असेल नाही तर मी आज जाऊन विचार पिंजरा पिंजरा रे पिंजरा गॉसिपिंग करायला आवडतं का ग म्हणजे याचं त्याचं त्याच्या मागून जाऊन कुणाजवळ तरी बोलायचं यालाच म्हणतात ना तुमचं गॉसिंग गॉसिंग शी अग आनंदी काय बोलते सू गॉसिपिंग म्हणतात त्याला त्यात एवढं वाईट असत ग म्हणजे मला तेच बोलायचं होतं खर तर बर आनंदी तुला काय वाटत कबीरची कोणी गर्लफ्रेंड असेल नारायणी मी आया चाहत ना दोन चमचे साखर टाकले म्हणजे बघ त्याला कमी जास्त हवे असेल नाही तर मी आज जाऊन विचारते बहुतेक मागचा राग तुझा अजून गेलेला दिसत नाहीये अगं ती ललिताच माझ्याशी खोटं बोलली होती माहितीये का ती हो मग काय आव जाऊ करू तिला नारायणी माझ्या समोर तरी त्यांना अरेतुरे करू नकोस ग ठीक आहे बर माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस अजून हे बघ मी आता देते तुला तू ललिता काकू आणि अक्कांना घेऊन ये आपण आल्यावर बोलू झाला प्रकार हा असा आहे आता माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यापलीकडे मला दुसरं काहीही नकोय पण अक्का मी तर ऐकलंय की वीरचं लग्नच होईल मान्य आहे की वीर तुझा भाऊ आहे पण सत्य कधीही लपत नसतं कबीर लग्न झाल्यानंतर वीरनी माझ्या नारायणीला किती त्रास दिलाय सगळ्यांना माहिती आहे तिने खूप सोसलंय रे आणि तूच मला सांग ललिता वीरची आई आहे तरीही ती आमच्या बाजूनी उभी आहे का कारण मी आणि माझ्या मुलीने काय सोसलंय हे फक्त एक स्त्रीच समजू शकते मी घडलेला सगळा प्रकार सांगितला बघा त्याला त्याच्यापासून काय बी लपवलं नाही मी चला बरंच झालं आणि कबीर काय हुशार आहे त्याला पुन्हा पुन्हा काय सांगायचं सासूबाई तुम्हाला आठवत मागच्या वेळी आनंदीने किती वाईट चहा बनवला होता नाव नको काढूस त्या पोरीचं माझ्या मोर पण आता त्या पोरीला चहा करताच येत नाही त्याला कोण काय करणार पिंजरा पिंजरा रे पिंजरा बघितलंच कबीर ह्याला म्हणतात संस्कार तिला नुसतं चहा आणायला सांगितलं होतं ना पण तिने फराळवी आणलाय ललिता तर तूच बघ काय कमी आहे ग माझ्या नारायणीत तरी तिच्या वाट्याला हे सगळं दुःख का अक्का तुम्ही शांत व्हा बघू जगात परमेश्वर असतो या समज ठीक होईल बघा नारायणी चहा दे हा घ्या प्यावा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला सासूबाई तुम्ही पण घ्या कबीर सासूबाई आठवतो तुम्हाला मागच्या वेळी आनंदीने किती वाईट चहा बनवला होता नाव नको काढूस त्या पोरीचं माझ्या मोर पण आता त्या पोरीला चहा करताच येत नाही त्याला कोण काय करणार जर आपल्यातलाच एखादा माणूस आपल्यात नसेल तर शक्यतो त्याच्याबद्दल वाईट बोलू नये असं मला वाटतं हा पण ईर सारखाच वागतोय माणसं ओळखायला चुकतोय बघा काय त्या नाचणारीनं जादू केली आहे कोणास ठाऊक एवढी हुशार हुशार पोरं बी गडबडते
आता मी फक्त आनंदीचीच बाजू घेत नाही आहे, तर घरातल्या कुठल्याही माणसाबद्दल जर आपण असं बोललो तर तो आपल्यापासून दूर जाऊ शकतो, एवढंच म्हणायचं आहे मला. ललिता, कबीरचं म्हणणं बरोबरच आहे. अगं, आपल्या माणसांना असंच जपायचं असतं. तुझ्याकडे बघितलं ना की मला खरंच असं वाटतं की तुझ्यासारखा एखादा मुलगा मलाही असायला हवा होता. हक्का असायला हवा होता म्हणजे काय? तुम्ही मला एवढी सगळी मदत मुलगा समजूनच केली आहे ना, मी तुम्हाला आई का नाही समजणार. मम्मा, म्हणजे कबीर आपल्या बाजूने झाला? पिंजरा.